आरसीसी ब्रिज सांगितलं ना तुम्हाला, केबल स्टेट वगैरे नाही. ठीक आहे, आता हे याच्यामध्ये आयआरसी क्लास ए लोड लावायचं आहे आपल्याला. रिट्रेसिंग हे करायचं आहे, हे याचा रेंडर्ड व्ह्यू आहे. टोटल 80 मीटर स्पॅन आहे याचा. इथे आणि इथे हे सिम्पल सपोर्ट असणार आहे, हा फिक्स सपोर्ट असणार आहे. टोटल लेंथ 40 मीटर, हे सगळं दिलेलं आहे, पॅरापेट वॉल कर विड्थ वगैरे. आता याचं मॉडेल कसं करावं लागणार आहे आपल्याला, पहिले हे 80 मीटरचं हे बनवायचं, ग्रीड बनवायचं. इथे पियर करायचे, पियरचा जे हे राहतं पियर कॅप, ही पियर कॅप आहे. इथे फिक्स सपोर्ट लावायचा, इथे सिम्पल सपोर्ट लावायचा आणि इथून मुव्हिंग लोड लावायचा. ठीक आहे, ब्रिज ऍड प्लेट वर क्लिक करायचं, फिनिश. एडिट हा प्लेन जो घ्यायचा, एक्झिट घ्यायचा. आता एकदा परत आपण हे बघा, टोटल लेंथ 80 मीटर आहे. ठीक आहे, विड्थ याची लॉन्जिट्युडनल गर्डर यांची, म्हणजे हे याचं दिलेलं आहे आपल्या, काय म्हणतात त्याला, गर्डर्सच्या साईजेस दिलेल्या आहेत. फोर लेन 24 मीटर विड्थ असणार याची. हा, इथे दिलेले आहे टोटल क्लिअर विड्थ ऑफ कॅरेज वे 10.5 मीटर. ठीक आहे, आपण सपोज 10 मीटर अज्युम करू त्याला, 0 to 10. ठीक आहे, एस्केप करायचं. आता याला काय करतो मी, 10 ला 4 पार्ट मध्ये डिवाइड करतो. नोट्स M3 एंड न्यू पॉइंट. ओके, ऍड एंड पॉइंट. ओके, आता इथे 1 मीटरला याला ट्रान्सलेट करतो एक्स डायरेक्शन. वन मीटर लिंक्स. याच्यामध्ये कमांड्स, सॉरी ज्योमेट्री क्रिएट इन फिल प्लेट्स, प्लेट पण तयार झाले. आता इथे हे घ्यायचं, ज्योमेट्री कर्सर घ्यायचं. ज्योमेट्री कर्सर घेतलं, इकडून याला ट्रान्सलेट करायचं. 80 पाहिजे ना, तर मग इथे ट्रान्सलेशन एक्स डायरेक्शन 79 ऑलरेडी. हां, हे 79 आणि डिफॉल्ट स्पेसिंग 1 मीटर. लिंक स्टेप. ओके, आता इथे पहिले फिक्स सपोर्ट देऊन ही साईड, हा सॉरी पिन सपोर्ट. कमांड्स सपोर्ट पिन. ओके, आता आपल्याला याचा सेंटर फाइंड करायचं, कसं करसाल? डायमेन्शन घ्यायचे, डायमेन्शन टू व्ह्यू. आता येणे कळत आहे, क्लोज
थ्री में एक दुसरा ऑप्शन है डिस्प्ले नोट टू नोट डिस्टेंस, तर 40 मीटर पर्यंत सर्च करायचं, 39 आलं है ना, हे जे दिसतं हे 40 असणार आहे. आलं मग आता काय करायचं, हे जे 40 मीटर आहे हे नोट सिलेक्ट करायचे, राईट क्लिक न्यू व्ह्यू. हे आले नोट्स, काय काय, हां व्हेरी गुड, हे सिलेक्ट करायचं, याला खाली घेऊन ट्रान्सलेशन वाय डायरेक्शन मायनस सपोज 10 मीटर हे आहे त्याचे, ओके ठीक आहे. आता इथे काय करायचं, फक्त आपल्याला फिक्स सपोर्ट नाही, फिक्स सपोर्ट पण द्यायचा आहे त्याला, पियर कॅप करायचं इथे, ठीक आहे. हा इथे काय करायचं, परत होल स्ट्रक्चर घ्यायचं, हे याचं ट्रान्सलेशन रिपीट करायचं पण लिंक स्टेप नाही करायचं. हॅलो होल स्ट्रक्चर हे डायमेन्शन रिमूव्ह करायचं, न्यू ऑल नोट टू नोट डिस्टन्स. हे याचं तुमचं हे झालेलं आहे का मूव्हिंग लोड, आता साइजेस बघा कसे आहेत, हे जे हे लॉन्जिट्यूडनल ग्रेडर आहे, हे जे आहे हे क्रॉस ग्रेडर आहे, ओके. लॉन्जिट्यूडनल ग्रेडरची जी डेप्थ आहे हे बघून घेसल, क्रॉस ग्रेडर 300 आहे आणि अच्छा अच्छा हा ओके, 400 बाय 1400 लॉन्जिट्यूडनल गर्डर आहे, 300 बाय 1400 क्रॉस गर्डर आहे, डेप्थ थिकनेस 250 आहे, ठीक आहे. हे सगळे तिथे प्रॉपर्टीज द्यायचे, कमांड्स प्लेट थिकनेस 2.25 ऍड असाइन, यस ठीक आहे. कमांड्स नंबर रोटेट प्रिझमॅटिक क्रॉस ग्रेडर आहे, इथे सिलेक्ट बीम पॅरेलल टू झेड ऍक्सिस, हे सगळे क्रॉस ग्रेडर सिलेक्ट झाले असाइन. ओके दिस इज नेक्स्ट कमांड्स नंबर प्रॉपर्टीज ओके, हां 400 बाय 1400, हां हे लॉन्जिट्यूडनल ग्रेडर 400 बाय 1400, हे वाय डी 1.4, ZD 0.8, जे काही असेल ते एडिट करा, ते साईज तर तुम्ही देताय ना, सिलेक्ट आता बीम पॅरेलल टू एक्स ऍक्सिस, असाइन टू सिलेक्टेड बीम,
इथे चेक करायचं सिलेक्ट काही राहिलं आहे का, काही मिसिंग अट्रिब्यूट, मिसिंग प्रॉपर्टी, कॉलमची सेल्फ जे दिलेलं नसेल ना ते अज्युम करून घेसाल इथे. काही पी आर जी साईज नाही दिली होते, पी आर जी साईज जास्त असते, 2 मीटर बाय 2 मीटर अशी असते. ठीक आहे, मग कमांड्स नंबर प्रॉपर्टी प्रिझमॅटिक रेक्टेंगल मग इथे 3D व्ह्यू मध्ये बघायचं. हे काय करा तुम्ही, हा ते क्रॉस गर्डर आहेत ना, हे आता 80 झाले, 80 खूप जास्त झाले, तुम्ही 40 च्या याने करा. इथे लक्षात तुमच्या 40 म्हणजे कसं की इथे ट्रान्सलेशन करताना हे 2 मीटरचं करा. ओके, हा म्हणजे हे असे हाफ होऊन जाईल, बाकी सगळे व्यवस्थित आहे. बाकी काही 3 कॉलम प्रोवाइड केले तिथे हा करू शकतो. हे कसं असतं की एक मोठा पियर असतो तो, मग एकच पियर टाकून त्याला 2 मीटर बाय 6 मीटर अशी साईज देऊ शकतो. आता सेल्फ वेट वगैरे कसं लावतात हे तर माहिती आहे तुम्हाला. ओके, तर सेल्फ वेट लावून एक कम्पेअर करायचं. आता मी प्री स्ट्रेसिंग कसं लावायचं ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, कमांड्स मध्ये यायचं, लोडिंग डेफिनेशन, हे तर माहिती आहे, व्हेकल लोड माहिती आहे. 800 किलोन्यूटन 70 R सेल्फ वेट ऍड आता हा झाला RCC. मग आता याच्यामध्ये स्ट्रेसेस आहेत, हे स्ट्रेसेस कम्पेअर करायचे मॅक्सिमम ऍब्सोल्यूट. तर हे स्ट्रेसेस म्हणजे कसे आहे की आता इथे सेंटरला सगळ्यात जास्त आहे, ऑब्व्हियसली सेल्फ वेट असं सॅगिंग होणार आहे, मग इथे सगळ्यात जास्त स्ट्रेसेस इथे आहे. मग हे स्ट्रेसेसची व्हॅल्यू इथनं बघायची, हा कलर कोणता रेड, रेड साठी आहे 15.3, ते येलो, येलो साठी किती, 11.5, याप्रमाणे इथे याची व्हॅल्यूज आहे. मग तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये पाहिजे, याच्यावर क्लिक करायचं, तुम्हाला शिअर मेम्ब्रेन ही समरी मिळून जाईल, प्रिन्सिपल स्ट्रेसेस याची समरी. ही सगळी समरी तुम्हाला इथे मिळून जाईल. ठीक आहे, आता डिझाईन मध्ये कसं आहे की आपण मॅन्युअल डिझाईन केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, आणि आता स्टॅटोचं डिझाईन जे आपलं आहे तेच स्टेप आहे, कमांड्स डिझाईन कॉन्क्रीट डिझाईन, पहिले IS 456 डिफाईन पॅरामीटर, याची पण काही गरज नाही सर. कमांड्स डिझाईन मी मॅट डिझाईन कॉलम ऍड टेक ऑफ M30, डिझाईन ऑफ बीम साठी इथे सिलेक्ट बीम पॅरेलल टू X, सिलेक्ट बीम पॅरेलल टू Z, असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन Yes. डिझाईन ऑफ कॉलम सिलेक्ट बीम पॅरेलल टू Y एक्सिस, असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन Yes. आता परत काय करायचं, स्लॅब डिझाईन साठी BS हे घ्यायचं,
BS8007 हे आपण ऍक्च्युअली कसं की याच्यात स्लॅब डिझाईन होत नाही व्यवस्थित, मग हे आपण जनरली मॅन्युअली डिझाईन प्रेफर करतो, पण तरी सांगून देतो कसं करतात. BS8007 करायचं, कमांड्समध्ये यायचं, डिझाईन स्लॅब एलिमेंट ॲड, टेक ऑफ ॲड, ठीक आहे, मग डिझाईन एलिमेंटवर क्लिक करायचं, असाइन टू व्ह्यू, असाईन, येस, मग आता याला अनालाइज रन अनालिसिस. म्हणजे जे तुमचा सॉफ्टवेअरचं हे आहे की बाबा अनालिसिस डिझाईन, तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकता आणि सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता. वॉर्निंग भरपूर येतील कारण ते साईजेस वगैरे आपण खूप जास्त घेतले, एरर झिरो आले पाहिजे, वॉर्निंग तर येणारच. ठीक आहे, डन, म्हणजे स्टँडर्ड आउटपुट. ॲज अ डीप बीम म्हणून ते डिझाईन होते, लेंथ टू डेथ रेशो है ना, हे सगळं बीमचे डिझाईन आले, रिइन्फोर्समेंट एरिया वगैरे, याच्या खाली स्लॅबचे डिझाईन आहे. डिझाईन्स हे पहिलं जे कॉन्क्रीट डिझाईन आहे ते बीमचे डिझाईन आहे, बीम म्हणजे बीम कॉलम बोथ, आणि हे दुसरं जे आहे हे स्लॅबचं आहे. आता याच्यात मध्ये बघा काय फॉल्ट माहिती का, एरिया वाईज इथे ना 12 वेगवेगळे दिले, 12 mm, 16 mm, 20 mm. प्रॅक्टिकली असं नाही होत ना, आपण काय करतो की एकच हे टाकतो, म्हणून आम्ही हे ट्रेनिंग मध्ये प्रेफर नाही करत, पण मग मुलं म्हणतात की दाखवा वगैरे, तर हे असं आहे. अरे हे असं कसं काय एक्झिक्युशन करणार आहे नाही ना, याच्यात नाही करू शकत आपण, इटॅल्स मध्ये करू शकतो, याच्यामध्ये नाही करू शकत, याच्यात ते कंट्रोल नाही दिलेलं आहे. इटॅल्स मध्ये कसं कंट्रोल दिलाय किंवा तुम्हाला किती साईज पाहिजे काय पाहिजे, तर ते तुम्ही इन्सर्ट करू शकता इटॅल्स मध्ये, याच्यात नाही करू शकत. हे झालं तुमचं अनालिसिस डिझाईन. आता प्री स्पेसिंग फोर्स, आता हे RCC म्हणून सेव्ह करतो सर, ठीक आहे, ते आहे मॉडेल माझ्याकडे. आता प्री स्ट्रेसिंग फोर्स कसं असतं माहितीये का, ते असं टेन्शन असतं म्हणजे कमांड्स लोडिंग डेफिनेशन नाही प्रायमरी लोड, हां लोडिंग प्रायमरी लोड, इथे घ्यायचा लाय लोड, हा घेतला प्री स्ट्रेसिंग, ठीक आहे, ॲड ऍड, इथे मेंबर लोड दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये बघा युनिफॉर्म मुवमेंट आहे, कॉन्सन्ट्रेटेड फोर्स आहे, कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट आहे. इथे सेकंडला दिसते प्री स्ट्रेस प्रो पोस्ट स्ट्रेस है ना, ओके. आता आपण जनरली पोस्ट स्ट्रेस देतो, इथे हा टाकायचा, इथे फोर्स टाकायचा, आपला फोर्स किती आहे सपोज -1400 kN वगैरे हा फोर्स आहे. आता इसेंट्रिसिटी म्हणजे काय की सपोज हा क्रॉस सेक्शन आहे आणि हा न्यूट्रल ऍक्सिस आहे, तर या न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली खालून 50 mm मला वरती पाहिजे इसेंट्रिसिटी, तर मग इथे 0.05, 50 mm म्हणजे किती झालं 000 ना, 0.005 स्टार्ट मिडल आणि एंड, ठीक आहे ना, 0.005. याच्यात असं तुम्ही ट्रायंगल पण करू शकता, स्ट्रेट लाईन करू शकता, कर्व नाही करू शकत, इटॅप्स मध्ये कर्व करू शकता, 0.005 ऍड. इथे क्वेश्चन मार्क येईल की बाबा तुम्हाला कशाला असाईन करायचं आहे, है ना, तर हे जे लॉन्जिट्युडनल गर्डर आहे त्याला आपण असाईन करणार. इथे सिलेक्ट बीम पॅरेलल टू एक्स एक्सिस, असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन, यस,
दिसते असा दिसतो असा घ्यायचा असेल तर मग पॉझिटिव्ह घ्यायचा. आता जर मी इथे पॉझिटिव्ह घेतला एडिट पहिला रन करायचं मग पहिल्याचं आणि दुसऱ्याचं कम्पेअर करायचं. काय नाही ते डायरेक्शन चेंज केली फक्त मायनस 1400 च्या ऐवजी 1400